आज आपण जाणार आहोत भगवान परशुरामांच्या पुण्यभूमीत वाशिष्ठी नदीच्या तीरावर असलेल्या चिपळूण तालुक्यातील गोवळकोंड येथील भक्तगणांच्या हाकेला साथ देणाऱ्या श्री करंजेश्वरी देवीच्या दर्शनासाठी. सोबत किल्ले गोविंदगडाची भटकंती करणार आहोत. चिपळूण तालुक्यापासून गोवळकोंड परिसर 4 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईमधून रेल्वे बसने येता येते, तसेच पुणे कोल्हापूर सातारामधून बसने येता येते. चिपळूण शहरातून अवघ्या 15 मिनिटात ऑटो रिक्षा किंवा वैयक्तिक वाहनाने येता येते. देवीची मूर्ती म्हणजे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीचे साक्षात रूप समजले जाते. देवीचे रूप अत्यंत लावण्यपूर्ण देखणे तेजस्वी आहे. देवीची मूर्ती चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आहे, एका हातात ढाल आहे, एक हात सदैव आशीर्वादाचा आहे, एका हातात कुंकवाचा करंड आहे. अंगावर सुवर्णभूषणे आहेत. कधी देवी नऊवारी साडीत तर कधी देवी कुमारिकेच्या रूपात भक्तांना दृष्टांत देते. करंजेश्वरी देवी साक्षात आदिशक्ती पार्वतीचे रूप आहे. श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थान खूप पुरातन आहे. पटवर्धन यांची कुलस्वामिनी व पटवर्धन या आडनावाचा उल्लेख 8व्या शतकापासून इतिहासात आढळतो. तेव्हापासून हे मंदिर अस्तित्वात आहे असे रियासतकार म्हणतात. करंजीच्या झुडपात देवी प्रगट झाली म्हणून देवीला करंजेश्वरी नाव प्राप्त झाले. करंजीच्या झुडपात देवी प्रगट झाली म्हणून तिच्या भक्तांनी करंजीचे तेल वापरू नये अशी रूढी आहे. हे करंजीचे झुडूप पेटमापात आहे. त्या जागेला सिंहासन असे म्हणतात. श्रीदेवी या ठिकाणी प्रगट झाली तेव्हा तिने एका कुमारिकेजवळ हळदी कुंकू मागितले. ते आणण्यासाठी कुमारिका गेली असता तेथून देवी गायब होऊन विद्यमान मंदिराच्या जागी प्रगट झाली. नंतर देवीने एका भक्ताच्या स्वप्नात येऊन वरील करंजीच्या झुडपात माझ्या नथीतला मोती अडकून राहिला आहे, तो घेऊन ये असा दृष्टांत दिला व तो मोती तेथेच सापडला. तर अशीही होती श्री करंजेश्वरी देवीची आख्यायिका. ह्या मित्रांनो, ते करंजेश्वरीचं मंदिर आणि आपण असं करून ह्या वाटेने वरती आलो. आपल्याला जायचं गोविंदगडाकडे या वाटेने वरती. मंदिराच्या रस्त्याने मित्रांनो आपण वरती आलो आहे. वरती आपण गोविंदगडावरती आता उभे आहोत आणि माझ्यासोबत आहे निखिल दादा. इकडे निखिल दादाचा मित्रसुद्धा आहे सिद्धू दादा. आता इथल्या सर्व ठिकाणी आणि किल्ल्याची जी माहिती आहे ना, ती ॲक्च्युली थोडी दादाच्या मदतीमुळेच भेटेल. आज थोडा फेस कमी घेतो आहे मी माझा, कारण त्याचं कारण असं आहे की माहिती ज्यावेळेला आपण देतो आहे ना त्यावेळेला स्वतःला कमीच दाखवायचं. तर आता एक एक ठिकाण दाखवूया. निखिल, पहिलंच आपण एंटर केल्यावर डाव्या हाताला आपला भगवा ध्वज अगदी डौलाने फडकताना तुम्हाला दिसेल. इथे वाऱ्याच्या झुळकीवर अगदी डौलाने फडकतो आहे. बाजूला 2 तोफासुद्धा आहेत. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी 2 तोफा आहेत ज्या की पूर्णपणे ऐतिहासिक आहेत. आणि शक्यतो तुम्ही या ठिकाणी येत असाल तर तोफांवरती बसून फोटो काढण्याची कोणतीही चूक करू नका. तर पहिले ह्या ठिकाणी भगव्याचं दर्शन घ्या आणि या ठिकाणी येण्यात येणं पहिले चप्पल काढा. आपण ऐतिहासिक ठिकाणी आहोत आणि परत अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी आपला भगवा डौलाने फडकतो आहे. किल्ले गोविंदगड. किल्ला 2 एकरात पसरलेला आहे. गोविंदगड नक्की बांधला कोणी याविषयी ठोस माहिती ऐतिहासिक कागदपत्रात मिळत नाही. परंतु आदिलशाही काळात अरबी समुद्राकडून येणाऱ्या व्यापारी मार्गावर अंकुश ठेवण्यासाठी वाशिष्ठी खाडीच्या मुखावर अंजनवेलचा गोपाळगड आणि खाडीच्या आतील बाजूस चिपळूणचा गोवळकोट उर्फ गोविंदगड हा किल्ला बांधला गेला असावा. किल्ल्याच्या 3 बाजूंना पाणी असून पूर्वी एका बाजूला खंदक होता. किल्ल्याचा मुख्य दरवाजा उत्तरेला असून दुसरा दरवाजा पूर्वेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या असून तटबंदीत भक्कम असे 9 बुरुज आहेत. ह्या बुरुजांवर तोफा ठेवलेल्या आढळतात. किल्ल्यावरील अवशेषात अनेक इमारतीची ज्योती असून किल्ल्यावर पाण्याच्या सोयीसाठी एक बांधलेले टाके आहे. याच्या शेजारीत चुन्याचा घाणा आहे. या टाक्याजवळ राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट, श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थान ट्रस्ट आणि ग्लोबल चिपळूण टुरिझम यांच्या प्रयत्नातून गोवळकोट बंदरावरून काढलेल्या 10 तोफा संवर्धन करून ठेवलेल्या आहेत. किल्ल्याच्या दक्षिण भागात रेडजाई देवीचे मंदिर असून मंदिरासमोरच एक कोरडा तलाव आहे.
मित्रांनो, हा इथे उत्तर दरवाजा किल्ल्याचा. आता ज्या ठिकाणी मी उभा आहे तो एक भग्नावस्थेतील बुरुज आहे, आणि इथून जो नजारा दिसतो ना, तर या ठिकाणी खाली आहे गोवळकोट एरिया, म्हणजे गोवळकोट गाव, आणि त्याच्यानंतर समोरच आहे आपली वाशिष्ठी नदी, आणि पलीकडे आहे ते मजरेकाशी. की ही जी वाशिष्ठी नदी आहे ना, या ठिकाणी मगरीसुद्धा आहेत. आणि आता कोविडच्या काळात आय थिंक इथे मगर सफारी वगैरे नसे झाले, क्रोकोडल सफारी दोन वर्ष झाली नाही, बट आय थिंक ह्या वर्षी झाली. तर त्यांचं प्रत्येक वर्षी असं असतं की एक तासाभराचं त्यांचं पूर्ण राईड असते, जे की इकडून पूर्ण नदीतून येतात बोटीने, आणि परत या पूर्ण गोल मारून इकडपर्यंत येतात धक्क्यावरती. सर, अशा पूर्ण प्रवासात, एक तासाच्या प्रवासात पूर्ण क्रोकोडाईल सफर, क्रोकोडाईल राईड म्हणू आपण, तर ती दाखवण्याचा प्रयत्न करतात. इथला जो व्ह्यू आहे, ज्या ठिकाणी मित्रांनो मी उभा आहे ना, तिथून संपूर्ण आपल्याला वाशिष्ठी नदीचं दर्शन दिसतं आहे. आपण आधी होतो त्या ठिकाणी, आता आपण आहोत ह्या ठिकाणी. इथून पूर्ण वाशिष्ठी नदीचं दर्शन आहे. एक गोष्ट अजून सांगायची विसरलो मी, बरोबर ह्या ठिकाणी आपला परशुराम घाट, जो की थोडा इथे कोसळला आहे, आणि तिकडे जो वरती टोक दिसतो, आय थिंक कोपरू तेवढा कॅचअप नसेल करत, बट त्या हे परशुराम मंदिर. लास्ट टाईम आपण केलं होतं, त्याचा व्हिडिओ आय बटनला तुम्हाला भेटेल. हो चालू. पूर्वी मातीने असं हे होता, झाकला गेलेला होता, पण नंतर ज्या वेळेला ह्याचं काम चालू झालं तोफांचं, त्याच वेळेला हे सुद्धा दिसण्यात आलं की इथे चुनाचा घाणा होता. हा पुरातत्व शिवकालीनच आहे, हा त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे, शिवकालीन चुनाचा घाणा. सन 1660 ते 1670 छत्रपती शिवाजी महाराजांनी चिपळूणचा कोट बांधल्यानंतर 1670 या किल्ल्याची दुरुस्ती केल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात मिळतो. औरंगजेबाच्या कोकणातील स्वारीसेवेळी हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. पुढे तो सन 1698 सिद्धीच्या ताब्यात गेला. इसवी सन 1730 ते इसवी सन 1805 या काळात बऱ्याच कारकिर्दी घडून गेल्या. इसवी सन 1816 ते 1818 या काळात मराठ्यांचा सर्व मुलुख व किल्ले इंग्रजांनी जिंकून घेतले. इंग्रजांतर्फे कर्नल कॅनडी यांनी हा किल्ला मे 1818 ताब्यात घेतला. इसवी सन 1862 साली किल्ल्यावर 22 तोफा असल्याची नोंद इंग्रजांच्या कागदपत्रात मिळते. इसवी सन 1947 भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच हा किल्ला स्वतंत्र झाला. मित्रांनो, किल्ले गोविंदगडाचा फेरफटका मारून झाला आहे, आणि आता आपण निघालो परतीच्या प्रवासाला. बट ॲक्च्युली आपण आलो होतो ना ज्या रोडने, तर तो रोड होता हा, जो की श्री करंजेश्वरी मंदिराच्या इकडून आपण आलो मागच्या बाजून, ह्या रोड नेऊन आपण गेलो होतो ह्या रोडला. आणि आता आपण जे खाली जातो आहे ना, तर तो रोड आहे हा. ॲक्च्युली म्हणायला गेला तर ऑटोमॅटिकली आहे ना, श्री सोमेश्वर आणि श्री करंजेश्वरीची एक प्रदक्षिणच झाली म्हणायला हरकत नाही. म्हणजे हे अशी रचना केली की मंदिरं तुम्हाला जर बघायला यायचं असेल, तर तुम्ही चढण्यासाठी एक वाट वेगळी आणि उतरण्यासाठी एक वाट वेगळी, त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रदर्शन होऊन जाते. आत्ता पण मित्रांनो ह्या वाट्याने खाली उतरलो. आता बरोबर निखिल दादा वगैरे उतरत आहेत ना, त्याच वाट्याने खाली उतरलो आपण, आणि येऊन पोचलो परत मंदिराच्या एंट्रन्सला, म्हणजेच कमानी देवा. तर ही आहे मंदिराची कमानी. ह्या ठिकाणी आता आपण व्हिडिओ संपवतो आहे, बट स्पेशल थँक्स आपल्या चॅनलमधून जर्नी विथ निखिल दादाला, जो की आज खास आपल्यासाठी आला होता, आणि तुर्तास रजा घेतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.